a next isometric view from the given orthography views. The front view and top view is given and there is a center in between. सो ॲज पर द प्रोसिजर, पहिली प्रोसिजर काय आहे, ड्रॉ अ हॉरिझॉन्टल लाईन, त्याच्यावरती एक पॉईंट मार्क करायचा ओ, देन 30 degrees, 90 degrees, 30 degrees असे ॲक्सिस काढायचे आणि लाईन्स काढायच्या. ओके, नाव हियर यू कॅन सी देर इज अ स्क्वेअर, सो ऑल द साईड्स आर सेम, राईट, चा स्क्वेअर दिलाय, म्हणजे त्याची लेंथ, विड्थ आणि हाईट 50-50 घेऊन डायरेक्टली एक्सेस 50 mm काढले तरी चालतील. ओके, नंतर आपल्याला त्यामध्ये सो प्रत्येक सेंटर लाईन काढायची फ्रॉम 25 mm. ओके, 25 mm पॉईंट मार्क करायचा. त्यानंतर ट्राय टू ड्रॉ अ ब्लॉक. सुरुवातीला आधी काय करायचं, ब्लॉक ड्रॉ करायचा विथ रिस्पेक्टिव्ह लेंथ, विड्थ आणि डेप्थ. आता इथे लेंथ, विड्थ आणि डेप्थ सेम आहे बिकॉज इट इज अ स्क्वेअर. सो बाय युझिंग दिस प्रोसिजर, फर्स्ट ड्रॉ द ब्लॉक. ब्लॉक तयार झाला. आता आपल्याला सेंटर लाईनसाठी जे पॉईंट्स आपण मार्क केलेत त्याच्यावर ना सेंटर लाईन ड्रॉ करूया, एक व्हर्टिकल एक हॉरिझॉन्टल. ड्रॉ केला एंगल्स. आता आपला नवीन आपण लर्न करणार आहोत हाऊ टू ड्रॉ अ सर्कल. सो फॉर दॅट, जसं इथे लेटरिंग केलं ए बी सी डी तसं करून घ्यायचं. ओके, बिग अँगल्स ए आणि सी इथे तुम्हाला दिसतात, दिस आर दी अँगल्स ग्रेटर दॅन बी अँड डी. सो ए आणि सीचा आता विचार करायचा. सो तिकडून ए वरनं अशी लाईन ड्रॉ करायच्या, सो त्याला आपण एल एम एन ओ ह्यांना मार हे करायचं. आता ए वरून एमला जाणारी एक लाईन ड्रॉ करायची आणि ए वरून एलला जॉईन करणारी एक लाईन ड्रॉ करायची. ओके, सिमिलरली सी वरनं एनला जॉईन करणारी लाईन ड्रॉ करायची आणि सी वरून ओला लाईन ड्रॉ करायची. सो ओके विथ द प्रोसिजर. ना कंपास घ्यायचा, पॉईंट ए वरती ठेवायचा, डिस्टन्स इक्वल टू ए एल घ्यायचं आणि असा आर्क काढायचा अप टू एम. सिमिलरली पॉईंट सी वरती ठेवायचं, सी एन एवढं डिस्टन्स घ्यायचं आणि ओ पर्यंत आर्क काढायचा. ओके, आता हे जे पॉईंट्स मिळाले त्याला परत आय आणि आय 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 म्हणून मार्क करायचा. आय डॅश, आय आणि आय डॅश मार्क केले. आता आय आणि ओ एवढं डिस्टन्स घ्यायचं, तो आर्क ड्रॉ करायचा. सिमिलरली आय डॅश वरती ठेवायचं, आय एन एवढं डिस्टन्स घ्यायचं आणि हा आर्क ड्रॉ करायचा. सो हा आपला ओ झाला. आता इथून आपण जर बघितलं तर हा सर्कल झाला आणि इथून जर आपण बघितलं तर हा फ्रंट व्ह्यू झाला. ओके, आता टॉप व्ह्यू पण तसाच दिसतोय. सो टॉप व्ह्यूला पण सेम प्रोसिजर यूज करायची, सेंटर लाईन्स ड्रॉ करायच्या व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. सेम प्रोसिजर यूज करायची, ग्रेटर अँगल्सवरनं लाईन्स ड्रॉ करायच्या. सेम प्रोसिजर जी आपण आधी सर्कल काढायला केली तीच प्रोसिजर यूज करायची.
आता ग्रेटर अँगल वरती मार्किंग कंपास ठेवून एवढं डिस्टन्स घेऊन आपण हा कर्व काढला. परत ह्या इथे कंपास ठेवायचा, हा कर्व काढायचा. परत इंटरसेक्टिंग पॉइंट आहे तिथे कंपास ठेवून हा सर्कल काढायचा. हा आर्क काढायचा टू कम्प्लीट द सर्कल. ओके, हे दोन घेतले लहान तर सर्कल. आता ह्याचा विचार केलात ह्या फेस प्लेनचा, तर इथे आपल्याला हे मोठे होते. प्रोसिजर ह्या अँगल वरून, ह्या पॉइंट वरून इथं लाईन्स काढल्या आणि ह्या पॉइंट वरून इथं लाईन्स काढल्या. जर तुम्ही चुकून स्मॉल अँगल्स वरनं जर ही प्रोसिजर करायला गेलात तर हा सर्कल आपल्याला काढता येणार नाही. सो कीप इन दॅट, कीप इट इन युअर माइंड दॅट व्हाइल ड्रॉइंग द सर्कल्स द प्लेन हॅव्हिंग टू ग्रेटर अँगल्स ते कन्सिडर करायचे आणि ती प्रोसिजर करायची. सो आता आपल्याला, आता आपल्याला साइड व्ह्यूला पण सेम प्रोसिजर यूज करायची. सेंटर लाईन ड्रॉ करायची. आता ग्रेटर अँगल्स कुठले आहेत, हे त्याच्यावर अशा ड्रॉ लाईन्स ड्रॉ करायच्या. सेम प्रोसिजर यूज करायची. सो दिस इज नथिंग बट दी आयसोमेट्रिक व्ह्यू ड्रॉन फ्रॉम द गिवन ऑर्थोग्राफिक व्ह्यूज. आता इथं डायमेन्शन द्यायचं 50 mm आणि एकच डायमेन्शन द्यायचं. ओके, सो ट्राय टू सॉल्व दिस आयसोमेट्रिक व्ह्यू. We will try to solve a next isometric